बंड गार्डन व दौंडेथून उजनीच्या दिशेने येणारा विसर्ग वाढल्याने शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उजनी धरण 101.45% भरले आहे. दुपारपासून धरणाच्या 16 दरवाजातून 30,000 क्युसेस व विद्युत प्रकल्पातून सकाळपासून 1,600 क्युसेस असे एकूण 31,600 क्युसेसने भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय सकाळी वीर धरणातून 42,933 क्युसेस विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या भीमा नदीत 73,000 क्युसेस विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून बंड गार्डन मधून 23,613 क्युसेस विसर्ग सुरू झालाय, तर दौंड मधून 60,341 क्युसेस विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी 12 वाजेपर्यंत 101.45% भरले आहे. सध्या धरणात 118 TMC जलसाठा असून उपयुक्त जलसाठा 54.35 TMC आहे. भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. उजनी धरण सलग 5व्यांदा 100% भरले असून या अगोदर दिनांक 27 ऑगस्ट 2018 धरण 100% भरले होते. त्यानंतर 7 ऑगस्ट 2019 व 31 ऑगस्ट 2020 तर 5 ऑक्टोबर 2021 100% भरले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 1.5 महिने आधी म्हणजे 12 ऑगस्टला धरण 100% भरले आहे. उजनीच्या 42 वर्षांच्या इतिहासात धरण 35 वेळा 100% भरले आहे.